दिस न्यूज प्रोड्यूस्ड बाय सनराइज अपार्टमेंट। भंडारा व गोंदिया जिल्ह्यात खासदार महोत्सव सुरू असून त्याचे उद्घाटन नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते। या महोत्सवादरम्यान ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा याकरिता खो खो कबड्डी क्रिकेट तसेच बैलाच्या शंकरपटाच्या माध्यमातून बैलाच्या शर्यतीचे आयोजन प्रत्येक तालुका निहाय करण्यात आले असून आज भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे शंकरपटाच्या माध्यमातून बैलांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। तर या निमित्ताने आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसह या शर्यतीत भाग घेतला होता। तर ही शर्यत बघण्याकरिता ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती। विशेष म्हणजे खासदार महोत्सवा दरम्यान आतापर्यंत 3 शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून तालुका निहाय असून 3 शंकरपट होणार आहेत आणि विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत। गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा पारंपरिक शंपायलाचा शंकरपट आपल्या कोटांनी बंदी घातली होती। सुदैवानी मागच्या नजीकच्या काळामध्ये शंकरपटावरची बंदी उठली आणि कोरोनामुळे जी काही आपली गेल्या 2 वर्षापासून सर्व थांबलेली कामंसुद्धा सुरळीत सुरू झाली, या पार्श्वभूमीवरी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती की शंकरपटाचं आयोजन आपण केलं पाहिजे। आणि म्हणून जेव्हा यावेळेस सगळ्यात पहिले कल्पना आली की खासदार क्रीडा महोत्सव भंडारा जिल्ह्यात घ्यायचा आहे, भंडारा गोंदिया जिल्ह्यात, तर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गोंदिया भंडारा क्षेत्रातील सर्व 6 विधानसभा क्षेत्रामध्ये आपण ह्या शंकरपटाचं आयोजन केलेलं आहे। यापूर्वीच 2 शंकरपट झालेले आहेत, मुरगा अर्जुनी आणि साकोली विधानसभेमध्ये। आजचा हा आपला 3रा शंकरपट, येणाऱ्या काळामध्ये अजून 3 शंकरपट आपण वेगळ्या विधानसभेत आपण आयोजित केलेले आहेत। शेतकऱ्यांचा प्रचंड उत्साह निश्चितपणे आमचाही उत्साह वाढवतो नियोजनामध्ये, आणि अनेक वर्षापासून शेतकरी ज्याच्यासाठी विचारांची वाट बघत होता तो शंकरपट आज आपण इथं भरवतो आहे सिल्लीमध्ये। आपल्या समक्ष सर्व प्रचंड गर्दी आणि लोकांचा उत्साह आपण स्वतः बघतात आहेत। मी सर्व ज्या शेतकऱ्यांना या शंकरपटाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि त्यांना आवाहन करतो की शांततेने हे 6 शंकरपट आपण शांततेने पार पाडावेत। पुन्हा एकदा सर्वांना, या सगळं सर्व शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांना, माला शेतकऱ्यांच्या या शंकरपटाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आपके अपने चैनल BS क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले।